हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मजेतच असणार. आणि आज आहे गुरुपौर्णिमा, तर गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. इथे आमची गाय चरते, जे तुम्ही मगाशी व्हिडिओमध्ये बघितलातच. तर आता इकडे सुयोग देवपूजेची तयारी करत आहेत आणि इकडे फुलंसुद्धा आणलीत त्यांनी तोडून. दाखवते मी तुम्हाला, बघा. दुर्वासुद्धा आणलेत, फ्रेश फ्रेश सगळी फुलं मिळाली आहेत. आणि गावच्या ठिकाणी कसं फुलं विकत आणायला लागत नाहीत, सगळी आजूबाजूला तर असतातच झाडं फुलांची, तर ते सर्व फ्रेश फुलं मिळतातच. दुर्वा सुद्धा भरपूर आल्यात ना आता, भरपूर फुलं, भरपूर दुर्वा आलेत. त्यातल्या थोड्याशा सुयोगने आणल्या. आज कसं गुरुपौर्णिमा आहे ना, आणि आज दाखवायचंय गुरुपौर्णिमेचं नैवेद्य. म्हणजे गुरुपौर्णिमा असली की दाखवते, तुमच्यापैकी पण बरेच जणी अशा दाखवत असतील नैवेद्य गुरुपौर्णिमेचा किंवा सणावाराचा. तसाच मी सुद्धा दाखवणार आहे आज. आणि आता मी ते किचनमध्ये आहे, तर आजचं जेवण हे किचनमध्येच होणार, कारण नैवेद्याचं जेवण आहे म्हणून. नाही तर बाकीचं जेवण मी सर्व चुलीवरती करते. आणि ही बघा आमची वासरं, नंदू आणि डॉली. इथे हे नारळीनीचं झाड आहे जे आईने दिलं होतं माझ्या, मुंबईवरून आणलं आहे. ते आता लावायचं आहे. एक एक कामं आता सर्व करायची आहेत पटापट. घर आवरण्यातच गेला 2 दिवस. आता काय घर आवरून झालेलं आहे, पण आता बाकीची कामं करायला सुरुवात करूया आपण. नंदू, यांना पाऊस पडला की लगेच आतमध्ये येतात, बाहेर अजिबात थांबायला मागत नाही, है ना डॉली? ए डॉली, काय खालून बघतेस का? आणि डॉलीला मुरकी बांधायची आहे. मागे ती कुठेतरी टाकून आली मुरकी तिची, जे मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलली होती इकडे मे महिन्यात असताना, की डॉली आमची मुरकी टाकून आली. तर डॉलीला मुरकीसुद्धा बांधायची, तीसुद्धा कालच्या मार्केटमधून आम्ही घेऊन आलो. आणि तिकडे वरती गोण्या सुकत आहेत, कारण पावसाने सगळ्यांना ओल्या झाल्या होत्या. पाऊस असला की सगळं गावच्या ठिकाणी इकडे तिकडे सुकतच घातलेलं दिसणार. आणि सुयोगची देवपूजा होते इकडे, सुयोगची देवपूजा होते. वाड्यात वगैरे सगळीकडे अगरबत्ती दाखवत आहेत ते. हे इथे असं किचन आहे. नंतर प्रॉपर दाखवेन मी तुम्हाला घर व्यवस्थित. इथे मी दुर्वांची जुडी बनवते, 21 दुर्वांची. तर हे बघा, हे असे 3 नाहीतर 5 घ्यायच्या आणि दुर्वांच्या जुड्या बनवायच्या, म्हणजे 21 दुर्वांची जोडी. आज कशी गुरुपौर्णिमा आहे, मग आपण कसं गणपतीला सुद्धा दुर्वांची जोडी व्हाव्या. आता मी बनवून घेते, मोजून अशा 21 करायच्या, म्हणजे हे 21 घ्यायचे असं, त्याची एक जोडी बनवायची. आणि इकडे माझी पूजा पण झाली करून. आमचे मित्र मनेशे दळवी आलेत. जोशी ना, जोशी मनोहर जोशी आहेत. बघा म्हणजे व्हिडिओ दाखवायला हे वरण भाताचा कुकर लावलेला आहे आणि ते भेंडी करते. त्यासाठी पहिली भेंडी मी अशी तेलामध्ये थोडीशी परतून घेते, म्हणजे कसा त्याचा बुळबुळीतपणा निघून जातो. आणि इथे सर्व कापून ठेवलेलं आहे, कांदा, टॅमॅटो, मिरची, कोथिंबीर, वरणाला फोडणी घालण्यासाठी. आणि भाजीत पण होईल. आज काहीतरी गोड बनवेन नैवेद्य सुद्धा बनवायचंच आहे. तर खीर बघते, म्हणजे शेवयाची खीर आणि चपात्या करायच्या. तर इथे त्याचा किचनमध्ये उजेड नसला तरी चालतो आहे, कारण की विंडो आहेच. कधीतरी वारा एवढा जोरात येतो तर गॅस जातो, मग तेव्हा
इकडची विंडो बंद करायला लागते आणि मग लाईट लावायला लागते. आता मी संपूर्ण जेवण बनवून आणि मग नंतर आपण भेटू. सुयोग गेलेत बाहेर एका ठिकाणी कामानिमित्त. तर चला, नैवेद्य माझं दाखवून झालेलं आहे देवाला. आता सर्व जेवण पण बनवून नैवेद्य दाखवून झाला. गाईला पान दाखवून झालंय. आणि आता बसले जरा 5 मिनिटं. सुयोग अजून आले नाहीत. मग अशी मी बोलली होती ते बाहेर गेले आहेत म्हणून. मी पाऊस मध्ये मध्ये येतोय, ऊन येतंय, सर्व मिक्स झालेलं आहे वातावरण. फ्रेंड्स गुड इव्हिनिंग. तर आत्ता वाजलेत संध्याकाळचे 4:15 आणि सुयोग आत्ताच घरी आलेत. किती वाजता गेलेले घरी? किती वाजता गेलेले बाहेर तुम्ही? 12 वाजता गेलेले. 12 वाजता बाहेर गेलेले. ते आता 4:15 झाले, आलेत, काही जेवले पण नव्हते. तर आता येऊन खात आहेत भाजी चपाती. बाहेर काय खाल्लं असेल? मिसळ खाल्ली. मिसळ खाल्ली कारण भूक लागणार असं बराच वेळ गेलाय म्हणून. मला फोन करून सांगितलं जेवण घे, तर मी जेवण वगैरे घेतलं आणि होती अशी बसलेली गायींच्या इथे वगैरे आमच्या. तर सुयोग गेले होते बाहेर, म्हणजे मी तुम्हाला बोलली की बाहेर गेले होते, पण ते कुठे गेले होते? तर गेले होते गाई बघायला. आणि ते कसे गेलेले, कुठे कुठे गेलेले, कोणत्या गाई बघितल्या, हा व्हिडिओ वेगळा येईल आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर. इथे बसली आहे मी चुलीच्या इकडे कारण आता मी मका उकळला चुलीवरती आणि आता तो खाणार आहे. थंड करत ठेवलाय. आणि इथे सुयोगच्या मित्रांनी फणस दिलेत 2, ते मी दाखवते तुम्हाला. बघा 2 फणस कच्चे आहेत. त्याची आता आम्ही अर्ध्याची भाजी करणार आणि अर्धा पिकायला ठेवणार. पिकेल ना हा? आणि हा कोणता आहे? बरका आहे. बरका फणस आहे हा. आणि हा एक आहे तो खाली द्यायचा आहे खालच्या घरात आईकडे. तिला सुद्धा भाजी करायची आहे कच्च्या फणसाची. आणि मी आता थोडासाच करेन अर्ध्या फणसाची भाजी आणि अर्धा पिकायला ठेवेन कारण छोटे फणस असतात ना त्यांना जास्त टेस्ट असतो, घरी पिकतात ते. हां. आणि सुयोगला हा काय बोलतात त्याला बरका, बरका फणस खूप आवडतो. मला नाही आवडत पण मी भाजी करून खाईन. इथे वाड्यात धुरी केलेली आहे. संध्याकाळच्या वेळेला आम्ही धुरी करतो दररोज. ही पहिल्यापासूनची सवय आहे. आणि डॉली इथेच बघत असते नेहमी, है ना. आणि ही नारळीं लावून टाका, खूप दिवस तशीच ठेवू नका. नारळीं म्हटलं आणि त्या ह्याच्यामध्ये मला तुळस लावून इथे सुयोग फणस पण सोलायला बसलेत. सोलून झालाय आता त्यातले गरे काढतायत. गरे पण खूप छोटे आहेत ना? छोटे फणसच छोटे असायचे. हे बघा प्युअर गावठी एकदम छोटा आहे पण चांगली भाजी लागेल याची. हां आधी एवढा अर्धाच कापून बघूया किती होते, है ना. आपल्याला काय जास्त पण भाजी सुयोग काय जास्त खात नाही, एकदाच खातात म्हणजे एक टाइमच खातात असं. आणि तो अर्धा बघू पिकला पण पिकेल ना? पिकणार नाही आता हा? पिकेल. अच्छा पिकेल काय?